नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथील मिनी बँकेच्या चालकाकडून खातेदाराची फसवणूक झाल्यानं या मिनी बँक चालकावर योग्य कारवाई करावी तसेच सदरची रक्कम बँक खात्यावर जमा करावी या मागणीसाठी उस्थळ दुमाला येथील असंख्य खातेदारांनी नेवासा येथील सेंट्रल बँकेच्या मुख्य शाखेसमोर उपोषण केलं. या उपोषणप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती सुनीताताई गडाख यांनी भेट देऊन संबंधित बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून या प्रकरणी योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. उस्थळ दुमाला येथील शेखर राजेंद्र पिरेकर यांना सेंट्रल बँक ऑफ इंडियाची मिनी शाखा नवीन चांदगाव येथे सुरू केली होती आणि तेथील सर्व कामकाज तो पाहत होता. बँक खातेदारांचे नवीन जनधन खाते उघडणं, पैशांचा भरणा करणं, विड्रॉल करणं, मुदत ठेव पावत्या देणं, वीज बिल भरणा करणं, मात्र खातेदारांच्या नावावर असलेल्या लाखो रुपयांच्या रकमा काढून फसवणूक केली आहे असा आरोप या खातेदारांनी केलाय. आज आमच्या उस्थळ दुमाला येथील खाते बँकेमध्ये खाते होते. तेथील बँक चालक शेखर राजेंद्र पिटेकर सर्वांचे फसवणूक करून हा गाव सोडून निघून गेला. तर आम्ही या गोष्टीचे एफ आय आर नोंदून 4 ते 4.5 महिने झालेत, पण पोलीस स्टेशननी काही याची दखल घेतली नाही आणि बँकेचे शाखा अधिकारी याच्यावर फक्त उडत उडत उत्तर देत आहेत. तर आम्ही याची हे न्याय मागायचो कोणाला, आणि बँकेचे शाखा अधिकारी पण बदलत आहेत, महिन्या 2 महिन्याला बँकेचे शाखा अधिकारी बदलत आहेत. तर आम्ही याची नेमकं न्याय मागायचो कोणाला. आमचे बरेचसे 30 ते 40 खातेदार आहेत, त्यांची जवळजवळ 11 ते 12 लाखाची फसवणूक झालेली आहे टोटल रक्कम. तर ही रक्कम आम्हाला बँकेकडून परत मिळावी अशी आमची मागणी आहे, त्यासाठी आम्ही आज उपोषण करत आहे. आमच्या खात्यामधील रक्कम त्याने परस्पर थम वापरून त्याचेच थम वापरून काढून घेतली. याची आम्हाला काही हे न करता डुप्लिकेट पावते आणि बँकेची ओरिजिनल ठेव पावती बाहेर आली कशी, ही त्याने त्याची एक नकली कलर जॉरस केल्या आणि सर्व लोकांना एकच नंबरची सर्व लोकांना तीच पावती दिली आणि त्याला ठेव शाखेत विचारलं असला त्याला ठेव करण्याचा अधिकार पण नाही म्हणतात. मग ही शाखा त्याच्याकडे मेन शाखेची पावती आली कुठून आणि यांनी सर्वांना एकच नंबरची ठेव पावती बनवून दिली. तर याचे लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. 1 ते 2 महिन्यापूर्वी बँकेचे शाखा अधिकारी आले, तर त्यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिलं की तुमचे 1 ते 1.5 महिन्यात पैशाची पूर्तता करू, पण 2.5 महिने उलटून गेले तरी त्यांची काही झालेली नाही आहे. त्याच्यामुळं आम्हाला उपोषण करण्याची वेळ आलेली आहे आणि आम्हाला दिलेल्या सर्व पावत्या एकच नंबरच्या आहेत आणि सर्व पावत्यांचा नंबर पण सिरियल नंबर एकच आहे आणि फक्त नाव आणि रक्कम वेगवेगळी आहे त्याच्यावरती. या ओरिजिनल पावतीच्या कलर जॉरस असू शकतात अशी आमची हे आहे. खातेदारांची फसवणूक करणाऱ्या शेखर पिरेकर याला पोलिसांनी अटक करावी तसेच बँकेनं खातेदारांची शाखा चालकानं नेलेली रक्कम खात्यावर त्वरित जमा करावी अशी मागणी करत हे उपोषण केलं. सी न्यूज मराठीसाठी किरण भाकड, नेवासा.